नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगाव या गावातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज पाहणी केली आगीची तीव्रता कमी झाली असली तरी अजून पूर्णपणे आग नियंत्रणात आलेली नाही त्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाल्यावर या दुर्घटनेबाबत अधिक माहिती मिळेल असं खाडे यांनी सांगितलं त्यावेळीला आमचे पण तिथं जातील आमचं बॉलर डिपार्टमेंट आहे बॉलर डिपार्टमेंट बाकीचे कामकाज सगळे लोक जातील चेक करतील हा डिफिट झाला कशामुळे आता इथं बाहेर बसून आपण सांगू शकतो त्या कशामुळे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं का बॉयलरचा प्रॉब्लेम झाला का फोटो काय झालं बाकी कसं झालं हे जोपर्यंत आतमध्ये जात येणार तो पण आपल्याला काहीच करता येणार नाही काल लागलेल्या या आगीचे लोट अद्याप कायम आहेत आग विझवण्यासाठी मुंबई आणि पुणे इथल्या एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला तर अठरा जण जखमी झाले आहेत आगीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांना शासनातर्फे पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केली जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधल्या रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या दुर्घटनेत एक इमारतही उद्ध्वस्त झाली आहे घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार पालकमंत्री दादा भुसे आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक मदतीसाठी दाखल झालं असून खबरदारी म्हणून विविध रुग्णालयांमध्ये शंभर खाटा राखीव ठेवल्या जात असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं